हजारोंच्या संख्येने ठिय्या आंदोलन करण्यात आलेला आहे। यावेळी सातारा तालुक्याचे विद्यमान आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, त्याचबरोबर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नवविवाहित दाम्पत्य सुद्धा सहभागी झालं होतं। पाहूया ही बातमी। बोंडारवाडी धरण झालंच पाहिजे या मागणीसाठी बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीनं आज मेढा एसटी डेपो ते बाजार चौकपर्यंत हजारोच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला व मेढा बाजार चौकात तळपत्या उन्हात ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी 54 गावातील महिला, युवक, आबाल वृद्ध उपस्थित होते। त्याचबरोबर या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी सातारा जावलीचे विद्यमान आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य अर्चनाताई रांजणे, वसंतराव मानकुमरे, नामदेव रांजणे, एकनाथ ओंबळे, अमित कदम, शेतकरी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष कमलाकर भोसले, मेढ्याचे नगर अध्यक्ष अनिल शिंदे, दत्ता अण्णा पवार, सर्वपक्षीय कार्यकर्ते, युवक मोहन कासुर्डे, उद्योजक राजेंद्र धनावडे, विलासबाबा जवळ, जयश्री शेलार, उषा उंबरकर आदी उपस्थित होते। 54 गावातील युवकांसह प्रत्येक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोंडारवाडी धरण झालंच पाहिजे, आमच्या हक्काचं पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। धरण जर झालं तर आज आपल्या या 54 गावातील कुटुंबातली जी पुढची पिढी जी येणार आहे, आज त्या पिढीचा आपण विचार करू। आज आपण इथे आंदोलनाला सर्व माता भगिनी वयोवृद्ध सर्व बसले आहेत, पण या प्रशासनाला गेली 3 तासामध्ये अजून कसली इच्छा झाली नाही। झोपलेल्या प्रशासनाचा धिक्कार येतो, झोपलेल्या प्रशासनाचा धिक्कार येतो, झोपलेल्या प्रशासनाचा धिक्कार येतो। एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गायकवाड साहेब आहेत। आता जलसंपदा खात्यानं 15 तारखेला पत्र दिलंय की जमिनीचं भूसंपादन किंवा हे सगळंच काम ते MGP ने करायचं आहे, तर त्या संदर्भात गायकवाड साहेब इथे उपस्थित आहेत। त्याने आम्हाला आता आश्वासन द्यावं की भूसंपादनाची कारवाई तुम्ही करणार आहात किंवा कशी। पोलीस विभागाचं काम आहे, ज्यावेळेस कुठलंही शासकीय काम असेल, शासकीय एखाद्या शासकीय विभागाकडून जर आम्हाला बंदोबस्त मागितला असेल त्या प्रकरणाची चौकशी करून आम्ही तो बंदोबस्त देत असतो। या प्रकरणामध्ये सुद्धा मागे एकदा ज्यावेळेस आपल्याला बंदोबस्त मागितला होता त्यावेळेस देखील आपण बंदोबस्त दिला होता, आणि यावेळेस देखील ज्या ज्या वेळेस हेच शासकीय विभाग नाही, कुठलाही शासकीय विभाग कुठल्याही कामासाठी पोलीस प्रशासनाला ज्यावेळेस पोलीस बंदोबस्ताची मागणी करतो त्यावेळेस आपण तो देत असतो। आणि या भागामध्ये सुद्धा, या प्रकरणामध्ये सुद्धा ज्यावेळेस आम्हाला संबंधित शासकीय विभागाकडून पोलीस बंदोबस्ताची मागणी येणार आहे, जे काही बंदोबस्त, जेवढा बंदोबस्त त्यांना लागणार आहे तो आम्ही त्यांना पुरवणार आहोत, याआधी देखील पुरवलेला आहे। समिती